हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर हा व्लॉग आहे जेव्हा मी गावावरून आले तेव्हा काय काय सामान आणलं त्याचा तर ह्या कॅरीबॅगमध्ये गाडीचं सामान आहे ॲक्च्युली म्हणजे आमचं गावी जे दुकान आहे ते त्याचंच ते गाड्यांचे स्पेअरपार्ट वगैरे असं सर्व असं मिळतं तर ते थोडं आमच्या गाड्यांचा आम्ही सामान आणलं होतं सीट कवर वगैरे आणि नंतर ह्या आहेत जाड मिरच्या तर फ्रेंड्स हा व्लॉग आहे गावावरून आले तेव्हाचा तर तो व्हिडिओ मी शूट करून ठेवला होता सो आता तो पोस्ट करते तुमच्यासोबत शेअर करते काय काय आणलं होतं आणि हे ट्रॅक्टर आणलं होतं शिवांशला गावावरून तर आम्ही ज्या यात्रेमध्ये गेलो होतो तिथूनच हे ट्रॅक्टर त्याला घेतलं होतं खेळायला छान वाटलं काहीतरी वेगळं म्हणून घेतलं होतं त्याला ते आणि पेरू आणले होते तीन ते चारच पेरू निघाले होते कारण सीजन संपला आता पेरूचा आमच्या इथं जे झाड आहे त्याचा सो त्याला जास्त पेरू नव्हते तीन चारच होते तेवढे मी घेऊन आले होते नंतर यात आहे आवळाकंठी गोड आणि मीठ लावलेली अशा दोन प्रकारच्या आवळाकंठी आणल्या होत्या मी आणि यात को आहे कोथिंबीर या वगैरे बॅग मध्ये कोथिंबीर आहे नंतर यात आहे चिप्स तर चिप्सच यावेळी जास्त आणले बनाना चिप्स कारण ह्यांना सुमितला त्यांच्या ऑफिसच्या फ्रेंड्सला चिप्स द्यायचे होते ऑफिसमध्ये सर्वांना चिप्स द्यायचे होते सो यावेळी चिप्सचे पॅकेटच जास्त आणले सामान काही आणला नाही जास्त ॲक्च्युली सामान आणायचासुद्धा नव्हता जास्त कारण मी एक महिना आधीच मी गावी गेले होते तर आईने मला माझ्या आईने ब खूप सामान दिलं होतं म्हणजे जेवढं मला हवं पाहिजे होतं ते सर्व मी घेऊन आले होते आईकडून तर यावेळी जास्त काही नव्हतं आणि हे आहे कनिकचे बिस्किट थोडे नंतर यात आहे वालाच्या शेंगा असे शे एक दोन भाजी मी आणल्या होत्या आईने मला दिल्या होत्या की गेल्या गेल्या काय भाजी करशील वगैरे त्याच्यासाठी तर कार्ली वगैरे वालाच्या शेंगा टोमॅटो असं मी दोन तीन भाज्यासोबत आणल्या होत्या चवळीच्या शेंगा वगैरे असं जे आईच्या इथं शेतामध्ये जे जे होतं ते सर्व घेऊन आले होते, होते शेतातलं तर हे टोमॅटोसुद्धा आणले होते मी आईकडूनच नंतर यात आहे चवळीच्या शेंगा खूप जास्त सामान असतं सा दरवेळी पण यावेळेस आताच जाऊन आलं होतं सो आणलेलं होतं सामान सो जास्त नव्हतं या टाईमाला सामान आणि यात आहे दुधी दुधी भोपडा नंतर हे छोटं छोटं असं काही शेंगा वगैरे असंच होतं आणि यात होती कंठी आणि ही आईने माझ्या माझ्यासाठी हळद घेऊन ठेवलेली होती एक किलो तर ते एक किलोचं पॅकेट मग मी घेऊन आले होते माझी हळदसुद्धा संपली होती सो मी तिला सांगितलं होतं हळद घेऊन ठेवशील तर आईने माझ्यासाठी हळद घेऊन ठेवलेली होती आणि हे लिंबू काही आमच्या इथले जास्त नव्हते लिंबूसुद्धा थोडेच होते यावेळी तर जेवढे होते तेवढे आणले मग मी आणि ही आवडा कंठीचं आहे आणि हे केकचं माझं जेल आणलं मी न्यूट्रल जेल केकसाठी लागतं मला ते तिथून घेऊन आले तिथं कमीला भेटलं तसो तर हे असं सामान सर्व आणलेलं गावावरून आहे तर यामध्ये आवडी या जास्त भाजीच होत्या जास्त काही सामान नव्हतं तर ते तुमच्यासोबत शेअर केलं काय काय आणलं ते तर चला फ्रेंड्स भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय